जय भोलेनाथ। श्री शिवलीला स्मृत अध्याय 8वा। श्री गणेशाय नमः। जय जय शिव ब्रह्मानंद मूर्ति वेद वद्य तू भोला चक्रवर्ती शिवयोगी रूपे भद्रायु प्रति अगात नीति प्रकटवली तुझी आ बळे विश्वव्यापका सूत सांगे शौनकादिका भद्रायु श्री शिव कवच देथा श्री गुरु ने शिकविले मृत्युंजय मंत्र उत्तम व सर्वांगी चर्चिले भस्म रुद्राक्ष धारण सप्रेम करी भद्रायु बाळतो एक शंख उत्तम देत त्याच्या नादे शत्रु होती मृचित खंड दिले अद्भुत श्री भुवनाथ ऐसे नाही की ते शस्त्र शत्रुने दाविले नग्न जाती एकदा भस्म होऊन द्वादश सहस्र ई भळबळ गहन तत्काळ दिले कृपेने देणे शिवाचे अद्भुत म्हणे होय ईश्वरवंत आयुरारोग्य विख्यात सर्व रायात श्रेष्ठ तू चिरकाळ विजयी होऊन संतोष रूपे पाळी मेदिनी निष्काळ दाने करुणी माझे त्रिभुवनी कीर्ती घोष भाग्य लक्ष्मी असो तव सदनी भूतकारुण्य लक्ष्मी हृदय भवनी दान लक्ष्मी येऊनी करकमळी राहो सदा सर्वांगी असो लक्ष्मी सौम्य दोर्दडी वीर लक्ष्मी उत्तम दिगंतरी कीर्ती परम सर्वदाई असो तुझी शत्रू लक्ष्मी खडग्रसी वसो सामाज्र लक्ष्मी सदा वसो विद्या लक्ष्मी विलसो सर्वदाही तुझ पाशी ऐसे शिव योगी बोलो न तेथीची पावला अंतर्धान भद्रायु सुमती गुरु चरण सर्वदाही नविसंबती इते भद्रायुचा पिता नृती दशार्ण देशीचा नृपती वज्र बहु महामती शत्रु त्यावरी पतले मगध देशाधिपती रे हे मरत तेणे देला नागविला समस्त धनधान्य हरुनी नेत सर्व करीत गोहरण स्त्रिया पुरुष धरोनी समस्त बळे देऊनी बंदी घालित मुख्य राज ग्राह वैशिष्ट बाहेर निगत वज्रबाहू युद्ध झाले दश दिशा पर्यंत हा एकला शत्रु बहुत त्यासी धरोनी जीत रती बांधती आकर्षोनी वज्रबाहूचे अमात्य धरून तेही चालविले बांधून सर्व ग्राम प्रजा लुटून राजस्त्रिया धरी एल्या ऐसे हरूनी समस्त घेऊन चालिला हे मरत वज्रबाहू सचिवा सहित मागे पुढे पाहतसे पुत्र ना बंधू अमास कोण कैवारी या समयास आम्ही पहावी कवणाची आस सोडविन कोण दुर्खाणवी तो समाचार कळला भद्रायुसी की शत्रु नेती पितयासी गुरुस्मरण करसी मानसी अंगी कनच लेईले मृत्युंजय मंत्र परम सर्वांगी चर्चिले भस्म शंख खळग्र घेऊन उत्तम माते लागी नमस्कारी म्हणे माता शत्रु बहुत ग्राम हरोनी पितयास नेत तरी मी गुरुदास तुझा सूत संहारी न समजता ते माते तुझ्या सुकृते करुणे कृतात समरी करीत सूर्ण पृथ्वीचे राजे चितची धरून आणिक तुझ्या दर्शना निर्दोष यशाचा ध्वज उभरीन आता तेज पुंज शरत्कालिता द्विज राज सोज्वल जैसा शोभत पद्यांकर पुत्र सुनय वीर सवे घेतला सत्वर सर्पाचा मग काटी विनदा पुत्र तैसे दोघे धाविती इब आहे कोण ते कांतारी शोधित धावती दोघे केसरी क जनक जैसे कैवारी लग कुश पुत्र जैसे पायी क्रमिती भूमी सत्वर शोभती धाकुटे वय किशोर जवळी देखून शत्रुचे भार सिंहनांगे गर्जिनले म्हणती उभे रहारे तस्कर समस्त ब्रहबाजू ऐसे दिव्य वस्त्र चोरोनी नेता त्वरित शिक्षा लाव तुम्हाते तस्करांसी हेची शिक्षा जाण छेदावे कर्ण नासिक कर्ण चरण एवढा अन्याय करून कैसे वाचून जाल तुम्ही अवघे माघारी जव पाहती तव दोघे किशोर धावती म्हणती एक रमापती एक उमापती एती निज भक्त कैवारे मग मृगांग एक मित्र वरिष्ठ एक विश्वामित्र एक वासुकी एक भोगिंद्र देवी दोघे भासती असखेंद जोडती बाण जैसा धारा वर्षे धन वीर खिळले संपूर्ण मयुरा ऐसी दिसती परतसे शत्रुचे भार वर्षती शस्त्रास्त्रे समग्र वाद्य वाजवती भयंकर तेणे दिशा व्यापिल्या तो जलज वाजविता अद्भुत धाके उर्वी डळमळीत पाताळी फणीनात सावरित कुंभिनिते दिशा कोंदल्या समस्त दिग्गज थरथरा कापत शत्रू पडिले मृचित रिते रथ धावती त्यातील दिव्य रथ घेऊन दोघी
दोघे आरुडले तो चिक्षणी चापी बाण लावणी सोडती प्रय विद्युत वज्रबाहुचे वीर बहुत भारा समावेत गजरत भद्रायु भोवती मिळत कैवारी आपल्या म्हणवनी वाद्ये वाजोनी या दळ भद्रायु सोबती मिळाले सकळ म्हणती या कैवारी या वेळ आला न कळे कोठोनी पाठीरा का देखोनी समर्थ वीरांस बळ चढले अद्भुत हेमरताची सेना बहुत संहारिली ते काळी वज्रबाहू सहित प्रधान रती पांदले पाहती तुरुन म्हणती त्रिपुरारी रमुरारी तो घे जण किशोर वेशे पातले एक गुरुने शिकवले पूर्ण दिसे दोघांची विद्या समान त्यात मुख्य राजनंदन देखोनी स्नेह वाढतो कोण आहेत नकळे सत्य मज वाटती परम आप्त हृदय धरुणी यथार्थ द्यावे चुंबन आवडीने मांडिले घोरांधर रण रक्तपुर चालले जाण वज्रबाहू दुरून प्रधाना सहित पाहतसे अनिवार भद्रायूचा मार शत्रु केले तेव्हा झरझर समर भूमी माजली थोर बाणे अंबर कोदले ऐसे देखून हे मरत लोटला तेव्हा कृतात्वत दोघांसी युद्ध अद्भुत चार घटिका जाहले शत्रु थराथर कापत म्हणती भीम की हनुमंत किंवा आला रेवती नात मुसळ नांगर घेऊनी शत्रूचा देखोनी उत्कर्ष बहुत भद्रायुने शिवयोगी दत्त खळग काढिले तेज अद्भुत सहस्र मारतांडा समान काळाग्नीची जिव्हा कराळ की प्रळय विजाचा मेळ की काल सर्पाची गळ देवी खळग झळकतसे ते शस्त्र झळकता ते जाळ माधव दळ भस्म झाले सकळ मागे होता हे मरत तत्काळ समाचार श्रुत जाहला की काळ शस्त्र घेता हाती देखताची दळ संहारिती मग पळू लागला पवन गती उरल्या दळा समावेत प्रधानासह भज बाहुनी टाकून पळती शत्रु घेतले रान ते भद्रायुने देखून धरला धावून हे मरथ हरिल तो धुडकेशी ओढून पाडिला भूमीसी लगता प्रहार देश हृदय देशी अशुद्ध ओकित भडभडा रथ बांधुलेला आकर्षण मंत्री प्रधान सहित जाण खुरमुर शर होऊन पाच पाट काढिले अर्धखाड धर्ममिशी भादरून माघारे चालवी संपूर्ण राजश्रिया अपार कोशधन घेत हिरोन देववा देश नागविला होता सकळ वस्तु पात्र आणविल्या तत्काळ गोमार परतविला सकळ जेथीचा तेथी स्थापिला अमात्या समवेत पिता सोडवनी पायी ठेवला माता वज्रबाहू होय बोलता त्याचकडे पाहुनी नयनी लोटल्या अश्रुधारा तू कोण आहेस सांग कुमारा मज अपयशी समुद्रातून त्वरा काढिले उडी घालुनी जळत शत्रुद्रावालित वर्षलासी जलद अद्भुत मज वाटे तू कैलास नात बाळ शेषेक आलसी की वाटे वैकुंड नायके रूपे धरिली बालकाची कौतुके की सहस्राश्रे शेष एके केले धावले वाटतसे सकल राजश्रिया धाव उतरती मुखावरुनी निंबलोण म्हणती बाळ तुझवरून जाऊ ओवाळून सर्वही भद्रायु म्हणे नगरात चला शत्रु घेऊन समस्त बंदी घालून रक्षा बहुत परमयज्ञे करोनिया नगरात पिता नेऊन बैसविला दिव्य सिंहासनी जय वाद्याचा ध्वनी अपार वाजू लागला नगर शृंगारिले एकसरा रती भरुनी वाटली शर्करा नगर जन धावती त्वरा वज्रबाहुसी भेटावया वज्रबाहु मने सद्दत होऊन जेणे मज सोडविले धावून त्या कैवारियाचे चरण धरा जाऊनी एक वेळा भद्रायु म्हणे पिता या लागुने शत्रुस करा बहुत जतन तीन दिवसा मी येईन परतो नी जाणा तुम्हा पासी मी आहे कोणाचा कोण कळेल सकळ वर्तमान ऐसा बोलिले दोघे जण रथारूढ पै झाले मनोवेगे करून येऊन वधले मातेचे चरण न तिने करून निळम लोण सुखावे पूर्ण पद्या कर असो यावरी शिवयोगी दया घन चित्रांगण सिमंतिनी सी भेटो न जन्मांधारभ्य वर्तमान त्यांसी सांगे भद्रायुचे पिता सोडवून पुरुषार्थ केला तो ऐकिली की समस्त तरी तो तुम्ही करावा जामात कीर्ती मालिका देऊनिया ऐकता ऐसे मधुर शब्द सिमंतिनी आण चित्रांगण दृढ धरती चरणारवित
पूजती मग षडोपचारे, म्हणती तुझे वचन प्रमाण वर आणावा आताची ला आहे लग्न, मग तर भार वाहने पाठवून दिदली वैश्यनगरापती, सुने पुत्रा सहित समग्र नाना संपत्ती घेऊन अपार लग्नाची चालिले पद्यांकर वाद्ये अपार वाजती, भद्रायु बैसला सुखासनी तैसीच माता शिबिकायानी, चित्रांगण सामोरे येऊन घेऊन गेला मिरवित, वर पाहून जन तटस्थ म्हणती काय साया पुढे रतीनाथ, पृथ्वीचे राज्य समस्त आणविले लग्नासी, त्यात वज्रबाहू सह परिवारे लग्ना लागी पातला त्वरे, वराकडे पाहे सादरे तव तो कैवारी ओळखविला, पाय त्याचे धरावया जानितला भद्रायूने वरच्या वरी धरला, अलिंगण देता वेळोवेळा कंठ दाटले उभय त्यांचे, नैनी चालिल्या विमलांबुधारा अभिषेक करती येर येरा, मग व्रजबाहू पुसे परा देश तुझा कवड अंग, फेडी संशय तत्वता सांगे कवन माता पिता, गोत्र ग्राम गुरु आता सर्व सांग मज प्रति, चित्रांगदे एकांती नेऊन सांगितले साध्यन वर्तमान, हा शिव योगीचा महिमा पूर्ण उपासना शिवाची, अनंत पुण्य कोट्यानुकोटी ते शिव योगिनीची होय भेटी, तो साक्षार ध्रुजटी त्याचे चरित्र जाण हे, मग ते सुमती पट्टराणी भेटविली एकांती नेऊन, वज्रबाहू खाल ते पाहून रुदन करी ते धवा, म्हणे ऐसी निधाने वरिष्ठे म्या घोर वनी टाकली नष्टे, मज एवढ अन्यायी कोठे पृथ्वी शोधिता नसेल, सुमती मागिल दुःख अद्भुत आठवणी रडे सद्धित, म्हणे शिव योगी गुरुनाथ ते निकृतात केले आम्हा, मग सिमंतिनी चित्रांगद उभय त्यांचा करुणे ऐक्य वाद, वज्रबाहू बोले सत धन सुमती राणी तू, बंधुचा सिंधू करून मज त्वा दाविला आणोन, सरषप कनकाद्री होऊन श्रेष्ठ केला गुण सरिते, त्वा माझा केला उद्धार मज अभाग्यासी कैसा पुत्र, हे राज्य तुझेशी समग्र सुता सहित त्वा दिधले, ऐसे बोलुनी त्वरित वज्रबाहू बाहेर येत, भद्रायु धावने सदतीत साष्टांगे निबत पितयाते, वज्रबाहू देत आलिंगण जेवी भेटली शिव आणि षडानन, की वाचस्पती आणि कस निधान संजीवनी साधिता आलिंदी, मस्तक अवग्राहुनी झळकती सप्रेम बैसल्या अंगावरी, कार्तिमालिनी श्रुषा सुंदरी दक्षिणांकी बैसलवी, तव राजे समस्त आच करीती धन्य वज्रबाहू नृपती, मग पद्याकर सुनय प्रापती भद्रायु भेटवी पितयाते, गगनिन समाये ब्रह्मानंद ऐसा झाला सकळा मोद, मग चारी दिवस सानंद यथा सांग लग्न झाले, आंधळ तिथले अपार दोन लक्ष वाजेतून कुंजर, दास दासी भांडार भरून द्रव्य दिले, सवे घेऊन कीर्तिमालिनी पद्याकरा सहित जग जननी, नज नगर तेची क्षणी जाते झाले ते धवा, गगन गर्भीन समाये हरिख ऐसे माता पितयांचे झाले सुख, पट्टराने सुमती देख केले आधीन सर्व तिच्या, मग सकळ शत्रु सोडून प्रतिवर्षी कर भार ने मुन करुणे आपणा आधीन, जीव दान दिले तया, भद्रायु ऐसे पुत्र प्राप्त होय असल्या पुण्य बहुत, तरी जन्म जन्मी ही मनग चा मात पूजिला असते प्रेम प्रवे, श्रीपतिव्रता चतुर सुंदर पुत्र पंडित सभाग्य पवित्र, गुरु सर्वज्ञ उदार थोर पूर्व दत्त प्राप्त होय, मग त्या भद्रायुवरे छत्र भद्रबाहू उभारीन सत्वर, श्री सुमती सहित तप अपार हिम केदारी करित झाला, करिता शिव आराधन त्रिकाळ ज्योतिर्लिंगाचे पूजन, मागे भद्रायु बहुत तीन राज्य करिती पृथ्वीचे, शिव कवच भस्म धारण रुद्राक्ष महिमा अपार पूर्ण, धन गुरु शिव योगी सुजाण सिद्ध भद्रायु धन्य तो, असो भद्रायु नृपनाथ कीर्तिमालिनी समावेत, चालिला वन विहारार्थ अवलोकित वन येते, छाया सघन शीतल पाट वाहती जल निर्मळ, तेथे बैसता सूर्य मंडल वरी कदापि निसेना, नारळीके पोफणी रातांजन मलयागर सुवास चंदन, अशोक वृक्ष खर्जुरी सघन आंबे जांभळी खिरणिया, वटपिंप कवडे निंब डाळिंब सेवती मंदार कंदब
अंजिर औदुंबर पारिभ्रमण भेदित गेले गगन मार्गे चंपक मोगरे जाई जुई मालती शेवंती बकुळ ठाई ठाई शतपत जपा अगस्ती वृक्ष पाही वेष्टोनीवर चालिले कनक वेली नाग वेली परिकळ ओवळ वेली नाना लता सुवास कर द्राक्ष द्वीप द्राक्ष तरु सुंदर जायफळी डोली ते फळ भारे बदके चातक मयूर कस्तुर मृग जदाती मार्जार चक्रवाक नकुत पमार परिकर सरोवर तिरी क्रीडती असोतया वनात कीर्ती मालिनी समावेत क्रीडत असता अकस्मात एक अपूर्व वर्ती लय दूरवरी भद्रायु विलोकित तो स्त्री पुरुष येती धावत उध्व करुणी हस्त दीर्घ स्वरे भोकवाती पाठी लागला महाव्याघ्र आक्रोशे बोभात विप्र म्हणे नृप स्त्री पतिव्रता थोर मागे सुकुमार राहिली गजबजोनी धावी नती नृप शरलाहुनी ओढिता चाप तब तो व्याघ्र काळ रूप स्त्रियेसी नेत धरुनिय राय शर सोडिले बहुत परितो न गणी तैसेसी जात विजुयसे शर अद्भुत अंगी भेदले तयाचा गिरिकंदरे ओलांडून व्याघ्र केस स्त्रीस घेऊन विप्र राया पुढे येऊन शोक करी आक्रोशे अहालने दुजवीण गृह वाटते महा अरण्य रायास म्हणे ब्राह्मण धीख क्षत्रपण धीक जिणे तुझ देखता सत्य माझ्या स्त्रीने केला आकांत अहा कांत पडले व्याघ्र मुखात सोडवी मज या पासुनी तुझही हा का फोडिल्या बहुत धाव धाव हे जगती नात अधिक तुझे शस्त्र समस्त खळग व्यर्थ करुने दिधले द्वादश सहस्र नागाचे बधिक मंत्र अस्त्र जाळ शत्र पासोनी सोडणी तत्काळ शरणागता रक्षितोची पार्थिव धिक आश्रय धिक ग्राम चेथे नाही सत्रमागम धिक श्रोता धिक वक्ता सप्रेम नारी कीर्तन शिवाचे धिक संपत्ती धिक संतती द्विजन रक्षिण भेजे उमापती ते धिक नारी पापमती पतिव्रताचे नवे माता पित्यांसी शिकवीत धृत पुत्र वाचला व्यर्थ धिक शिष्य तो गुरु भक्त नवेची मतवादी पै गुरुची झाकोनी पदवी आपुला महिमा विशेष मिरवी धिक पार्थिव सोन सोडवी संकटी प्राण गेलिया भद्रायु बोले उद्वीन मी तू इच्छिले देईन करी पुढती उत्तम लग्न अथवा राजदान घे माझे विप्र म्हणे असाय लग्न स्त्री हि नास कासया धन चल्मधासी दर्पण व्यर्थ का दाऊनी मुडासी कासया उत्तम ग्रंथ तरुणासी संन्यास देहे अनुचित जरसे कवळीला अत्यंत त्याचे लग्न व्यर्थ जैसे तृषा क्रांतीसी पाजते त्रुत शुरा तू त्रासी माळा अंधाक्षर चिंता तुरा पुढे व्यर्थ गायन नृत्य कासया या लागी नलगे तुझे राज्य धन ते माझी स्त्री आणो न राव म्हणे या कीर्ती मालिनी घेऊन दिदली म्या तुझ प्रती रायाचे सत्व पाहे ब्राह्मण म्हणे दे कीर्ती मालिका मजदान माझे तप मेरू पर्वताहून उंच असे न सरे कधी मी पापासी भीत नाही जाण अंगीकारिले तुझे श्री रत्न सागर ढेकुण पडले येऊन तरी सागर काय डहुळेल धुळीने न म्हणे आकाश तैसा मी सदा निर्दोष राव म्हणे हे अपयश थोर आले मजवरी माझे बळ गेली ती चक्षणा घर नेली विप्रललना आता स्त्री देऊनी ब्राह्मणा अग्निकाष्टे भक्षिन मी विप्रा पुढे संकल्प करुनी दान दिदली कीर्ती मालिनी विप्र गुप्त झाला ते क्षणी राय अग्निचे तिविला ज्वाला चालिल्या आकाश पंते मग स्नान केले नृपनाते भस्म चर्चिले सर्वांगाते रुद्राक्ष धारण पैन केले आठवणी गुरुचरण शिव मंत्र शिव ध्यान प्रदक्षिणा करुणी तीन अग्निकुंडा भोवत्या जय जय शंकर उमा रंगा मदनांतका भक्त भव भंगा विश्व व्यापका आराध्य लिंगा नेई वेगे तुझ पाशी उडी टाकु जाता ते वेळी असभाव्य चेतला ज्वाला माळी तव त्या मधुनी कपाळ मौळी अर्पणे सहित प्रकटला गजभुज पंचवदन कपूर गौर पंचदश नयन पंचविशक्ती तत्वाहून पंचभूता वेगळा जो भद्रायुज हृदय धरून सत्वर म्हणे
सखया इच्छित माघवर तुझी भक्ती निर्माण थोर देखून प्रकट झालो मी. भद्रायू बोले सत्तित म्हणे विप्रश्री आणून देत त्वरित ते ऐकोनी हासिनता गजमुखात विप्र तो मीच झालो होतो. व्याघ्रही मीच होऊन गेलो भवानीस घेऊन तुझी भक्ती पहावया निर्वाण दोघेही आम्ही प्रकटलो. तुझी हे घी कीर्ती मालिनी म्हणून उभी केली तेची क्षणी देव सुमने वर्षती गगनी राव चरणी लागतसे. शिव म्हणे रे गुणवंता अपेक्षित वर माग आता येऊ म्हणे वज्र बाहू पिता सुमती माता महासती. पद्यांकर गुणवंत कैलासी न्यावा श्री समवेत इतुक्यासी ठाव यथार्थ तुझ समीप देईचे. तुझी या पार्श्वभागी सकल असुत स्वामी अक्षयी अढळ यावरी बोले फय फेन धवळ कीर्ती मालिनी तू मांग आता. ती म्हणे मातासी मंतिनी पिता चित्रांगण पुण्य खाणी तुझ समित राहून अतुनिती शूल पाणीत तस तू म्हणे. तुम्ही उभयतांनी मागितले ते म्या सर्व दिले माझे चित्त गुंतले तुम्हा पासी सर्वदा. मग कीर्ती मालिनी समावेत दहा सहस्र वर्षे पर्यंत भद्रायू राजा राज्य करीत हरिश्चंद्रा सारखे. मग त्यावरी सकळी दिव्य देह अवगी झाले दिव्य विमानी कपाल मौली नेता झाला सानिध्य. चित्रांगण सिमंतिनी वज्रबाहू समती राणी अवगी विमाना रूढ होऊन पावली शिवपद शाश्वत. स्त्री पुत्रा समावेत पद्यांकर भद्रायू कीर्ती मालिनी सुकुमार त्यांसी विमान धाडून श्री शंकर आपुल्या स्वरूपी मेळविले. हे भद्रायू आख्यान परमयशदायक आयुष्य वर्धन ऐकता लिहिता जाण विजय कल्याण सर्वदा. हे आख्यान जे म्हणत ते सर्वदा वादी वयवंत विजय ध्येय अत्यंत कीर्तिवंत सर्व ठाई. भद्रायू आख्यान पुण्य आगळे पदरचना ही बिळंदळे उमा वल्लभा वादी बाब पळे ते तरती संसारी. भद्रायू आख्यान कैलास गिरी जो का पारायण प्रदक्षिणा करी त्याचा बंद तोडीन मद नारी निष्पाप करी सर्वदा. ब्रह्मानंदा सुखदायका श्रीधर वदना कैलास नायका भक्त काम कल्प द्रुम गजांतका नयेसी तर्का निगमांगमा. शिवलीला मृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परसोत श्रोते अखंड अष्टमाध्याय गोडहा. श्री सांब सदा शिवार्पणस्तु. हर हर महादेव. जय भोलेनाथ.